आज आपण बोलणार आहोत उद्योजकतेसाठी मूलभूत आवश्यकता, बेसिक रिक्वायरमेंट फॉर एंटरप्रेनरशिप काय आहे. कोणताही उद्योजक हा एकदम यशस्वी होत नाही, तर व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी उद्योजकाकडे काही गुण असावे लागतात. आणि उद्योजक कोण होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये ज्याच्याकडे हे गुण आहेत, उद्योजक होण्यासाठी जे आवश्यक गुण आहेत, ते गुण त्या उद्योजकाकडे असणं आवश्यक आहे. काय आहे? व्यवसायात यशस्वी होण्यासाठी उत्साह हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमच्यामध्ये उत्साह असला पाहिजे. ज्याच्यामध्ये उत्साह नाही, तो उद्योजक होणं अशक्य आहे. म्हणून उद्योजक होण्यासाठी त्या तरुणामध्ये, त्या उद्योजकामध्ये विश्वास आणि उत्साह असला पाहिजे. त्यानंतर त्यानं आपल्या व्यवसायासाठी स्वतःला समर्पित करण्याची तयारी पाहिजे. मला हा उद्योग करायचा आहे आणि मी त्या व्यवसायामध्ये यशस्वीपणे पार पाडणार आहे आणि त्या व्यवसायासाठी माझं जीवन मी समर्पित करायला तयार आहे, याचा त्या युवकाचा निर्धार पाहिजे. त्यानंतर आहे यशस्वी होण्यासाठी दृढ निश्चय पाहिजे. अढळ असा निश्चय, दृढ निश्चय त्या उद्योजकाचा, तरुणाचा असला पाहिजे की मला या व्यवसायामध्ये उतरायचंय आणि मी तो व्यवसाय यशस्वी केल्याशिवाय थांबणार नाही, हा दृढ निश्चय त्याच्याकडे असला पाहिजे. त्यानंतर काही बाबतीमध्ये त्याला दयाळू आणि आदरणीय होण्याचा त्यानं प्रयत्न केला पाहिजे. काही गोष्टी अशा असतात. पुढे जाऊया. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा उद्योजकतेसाठी सर्वात महत्त्वाचा गुण आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास खूप प्रचंड भरलेला आहे, तोच उद्योजक होऊ शकतो. आणि आत्मविश्वास केव्हा येतो? जेव्हा आपण विचार करतो, दुसऱ्याला विचारतो, नेहमीसाठी नेहमी आपण मदतीसाठी विचारणा करतो. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला सर्व काही माहीत नाही. आपल्याला आपल्या मित्राकडनं, सहकाऱ्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळत असतात. चांगल्या गोष्टीचं संकलन करणं, त्या ज्ञान एकत्र करणं आणि त्यातून अनुभव घेणं, अशी ज्याची तयारी आहे तोच उद्योजक होऊ शकतो. अन्यथा तो उद्योजक होऊ शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ठेवा आणि इतरांकडून समजून घ्या, माहिती घ्या, तर आपल्याला यशस्वी होता येणार आहे. त्यानंतर उद्योजक होण्यासाठी काय बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे? तर प्रत्येक वेळी आपण संवादासाठी मोकळं असलं पाहिजे. एकमेकाबरोबर बोलताना आपण फ्री असलं पाहिजे. मोकळेपणाचं धोरण आपल्याकडे असलं पाहिजे. संवादासाठी आपण फ्री असलं पाहिजे. संवादासाठी आपण फ्री नसू किंवा मोकळेपणाचं धोरण आपल्याकडे नसेल, तर आपण मागे राहणार आहोत. आपलं कार्यक्षेत्र आपण निश्चित केलं पाहिजे. कुठे काम करायचंय आपल्याला, कोणत्या व्यवसायामध्ये काम करायचंय, याचं कार्यक्षेत्र निश्चित केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाहीये. म्हणून एक व्यावसायिक प्रतिमा तयार करण्यामध्ये आणि आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता सुधारणा करण्यामध्ये आपल्याला कार्यक्षेत्र निश्चित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्योजक होण्यासाठी आपल्याकडे काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत. तांत्रिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक आपल्याला करावी लागते. ती गुंतवणूक करायला आपण घाबरलं नाही पाहिजे. सामर्थ्य आणि कमकुवतपणाची आपली सूची आपण बनवायला पाहिजे. आपल्याकडे काय सामर्थ्य आहे, आपल्यालाच माहिती नसतं की आम्ही काय करू शकतो, याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नसतं. आणि म्हणून आपण बऱ्याचदा आपल्यावरच नाखूष असतो. म्हणून असं आपल्यावर नाखूष न ठेवता आपलं सामर्थ्य काय आहे, आपली कमकुवतपणाची बाजू काय आहे, या दोन गोष्टीची सूची आपण बनवली पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काय सामर्थ्य आहे, काय उणीव आहे, काय कमकुवतपणा आहे. या गोष्टी आपल्याला कमकुवतपणा असेल तर त्याच्यावरती काम करून आपल्याला ते दूर करता येतं. पूर्वीपेक्षा जास्त काम करण्याची आपली तयारी असणं गरजेचं आहे. आज आपण जे काम करतो आहोत त्यापेक्षा, म्हणजे पूर्वीपेक्षा, आजच्या कामापेक्षा भविष्यामध्ये जास्त काम करण्याची तयारी ज्याच्याकडे असतं तोच शिखर गाठू शकतो. त्यानंतर उद्योजक होण्यासाठी नुसतं आत्मविश्वास, दृढ निश्चय या गोष्टी असून चालत नाही. काही गोष्टी अशा आहेत
की व्यवहारिकता असली पाहिजे. उद्योजक होण्यासाठी आपल्याकडे काय नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे त्याला बँकिंग व्यवहाराची माहिती पाहिजे, नॅशनलाइज बँका आहेत त्यांचे व्यवहार कसे चालतात, कोणत्या नॅशनलाइज बँका आहेत, खाजगी बँका कोणत्या आहेत, कोणत्या बँकांची सेवा चांगली आहे, खाते व्यवहार बँक खाते व्यवहार करण्याची पद्धती काय आहेत, चालू खातं कोणतं आहे, बचत खातं कोणतं आहे, आवर्ती ठेव खातं कोणतं आहे, हे जे अकाउंट्स आहेत बँक अकाउंट्स आणि त्या बँक अकाउंट्स मधले जे व्यवहार चालत आहेत त्या व्यवहाराची तुमच्याकडं चांगली माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे. व्यवसाय करण्यासाठी आणखी एक गोष्ट लागते, एक उद्योजक स्वतःचा व्यवसाय करू शकतो ठीक आहे, परंतु त्याच्याबरोबर आणखी पार्टनरशिप मध्ये दुसरा भागीदार घेऊन आपण मोठा उद्योग करू शकतो. आणि मोठा उद्योग जर करायचा असेल तर आपल्याला काही करार करावे लागतात, ऍग्रीमेंट करावी लागते, ती पार्टनरशिप डील करावी लागते, ठरवावं लागतं. त्याची पार्टनरशिप डील कशी असते, त्याचे डॉक्युमेंट्स काय लागतात हे समजावून घ्यावं लागतं. आणि म्हणून ज्याच्याकडे ते जे जे करार करतात, पार्टनरशिप डील करतात, असे अकाउंटंट असतील किंवा सीए असतील यांना भेट देणं, त्यांच्याकडून ती पार्टनरशिप करून घेणं, ते डॉक्युमेंट तयार करणं, पॅन कार्ड तयार करणं, आयकर रिटर्न पॅन कार्ड केलं, नुसतं पॅन कार्ड घेतलं आणि थांबलो असं करून चालणार नाहीये. तर त्या ज्यांना पॅन कार्ड घेतलेलं आहे, झिरो का इन्कम असेना, परंतु आयकर रिटर्न हे त्याने दरवर्षी भरले पाहिजेत. जर 3 वर्षाचे रिटर्न तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कुठेतरी बँकेमध्ये जेव्हा ऍप्लिकेशन करायचं लोनसाठी तेव्हा त्याची आपल्याला मदत होत असते. म्हणून आयकर रिटर्न हे प्रत्येकाने भरले पाहिजे. त्यानंतर नोंदणी पत्र, त्याला आपण लायसन म्हणूया किंवा परवाना म्हणूया, हे परवाना तुमच्या लोकल अथॉरिटीज जे असतात, मग ती ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, अशा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या लोकल अथॉरिटीज आहेत, त्या लोकल अथॉरिटीज कडून आपण रजिस्टर नोंदणी नोंदणी परवाना पत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. याचबरोबर उद्योग करायचं म्हटलं, व्यवसाय करायचं म्हटलं, तर आता वस्तू आणि सेवा कर आलेला आहे, जीएसटी पाहिजे, जीएसटी नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. या सर्व गोष्टींची पूर्तता आपल्याकडे बेसिक रिक्वायरमेंट म्हणून उद्योजकाकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपण उद्योजक जे उद्योजक होण्याचं स्वप्न पाहतो, खूप उंच जाण्याचं स्वप्न पाहतो, परंतु कोणताही उद्योजक एकदम शिखरावरती पोहोचत नाही. म्हणून ही प्रतिमा आपल्याला सांगते हे कसं व्हायचं, शिखराची इमेज आहे आणि यातून आपल्याला असं असे होतं की शिखरावरती पोहोचायचं आहे, पण कधी पोहोचणार, जेव्हा पहिलं पाऊल तुम्ही टाकणार आहात पायथ्याला, जेव्हा तुमचं पहिलं पाऊल पडणार आहे, सुरुवात तर करावी लागेल ना. कोणताही उद्योजक एकदम शिखरावर नाही पोहोचत. म्हणून उद्योजक जर व्हायचं असेल तर सुरुवात करा, स्टार्ट करा, स्टार्टअप. आणि हे जर स्टार्टअप आपण घेतलं नाही, हे जर आपण पाऊल उचललं नाही, तर आम्ही शिखरापर्यंत पोहोचणार नाही. डायरेक्ट शिखरापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो, अगोदर प्रथम पाऊल टाका. कोणताही उद्योजक, मी एका व्यवसायिकाला विचारलं की तुम्ही या व्यवसायामध्ये कसे आलात आणि यशस्वी कसे झालात, त्याने उत्तर दिलं, आमच्या बाप दादाची इस्टेट किंवा प्रॉपर्टी नव्हती, आम्ही फक्त सुरुवात केली आणि सुरुवात केली म्हणून हे घडत गेलं. तुम्ही सुरुवात करा, हे आपोआप घडत जाणार आहे. म्हणून शिखरावरती जाण्यासाठी अगोदर सुरुवातीची गरज आहे की पायथ्याला पहिलं पाऊल टाकलं पाहिजे आणि मग एक एक पाऊल करत 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 आपण शिखरावरती पोहोचू शकतो. आणि म्हणून ज्याला उद्योजक व्हायचं आहे, त्याने या सर्व आत्ता मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत, अंगीकारल्या पाहिजेत, तेव्हाच यशस्वी उद्योजक होऊ शकता. बेसिक रिक्वायरमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. थँक्यू.